महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. सिडकोच्या माध्यमातून उरणमध्ये द्रोणागिरी नोड उभे राहत आहे. या नोडमध्ये उभ्या राहणाऱ्या इमारतींना वापरण्यात येणारे मटेरियल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड होत आहे. याची बोकडविरा येथील सिडको अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता बांधकाम विभागाशी सिडकोचा संबंध नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मग महाड व मुंब्रा येथील इमारतीप्रमाणे द्रोणागिरी नोड मधील एखादी इमारत कोसळून दुर्घटना घडली तर जबाबदार कोणाला धरणार असा सवाल या निमित्ताने उभा राहत आहे. तर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करून न्यायालयात दाद मागितली जाणाऱ्याच्या तयारीत सामाजिक संघटना असल्याचे समजते. सदर बांधकाम दिलेल्या परवानगी व नियमानुसार काम न करता सर्रासपणे त्याचे उल्लंघन करून बांधकामासाठी सर्रासपणे खारा पाणी व ग्रीडचा वापर केला जात आहे. त्यामुळे इमारतीसाठी वापरण्यात येणारे सर्वच मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते. विशेष म्हणजे हा सर्व भाग दलदलीचा असल्याने इमारत उभी करताना कॉलम उभारताना जी खोली हवी ती न करता वर वर खोदून कॉलम उभे करून इमारत उभी करून आकर्षक रंग रंगोटी केली जाते. यावर सर्व नियंत्रण सिडकोचे अपेक्षित असतानाही तसे होताना दिसत नाही. तसेच इमारत उभी राहत असताना कोणताही अधिकारी देखरेखीसाठी नसतो. त्यामुळे भविष्यात या उभ्या राहिलेल्या इमारती ज्यावेळी वास्तव्य व रेल्वे सुरू होईल नक्कीच त्यांना धोका पोहोचू शकतो. आजच्या घडीला काही इमारतींची अवस्था त्याकडे झुकताना दिसत आहे. याबाबत बोकडविरा येथील सिडको भवनामधील संबंधित अधिकारी खोब्रागडे यांनी सरळ ही जबाबदारी सिडकोची नसल्याचे सांगून हात झटकलाय. सिडको बिल्डरांना भूखंड देते मात्र त्यानंतर त्यांनी इमारत कशी उभारायची व मटेरियल कोणते वापरायचे हा त्यांचा प्रश्न आहे. यावर तक्रार करायची असेल तर रेरा विभागाकडे करावी लागेल असा सल्ला खोब्रागडे यांनी दिला. यावरून सिडकोचा भूखंड देणे एवढंच काम, त्यानंतर काय करायचे व माणसांचे काही बरे वाईट होत याचे सोयरसूतक सिडकोला नसल्याचे स्पष्ट होत आहे. द्रोणागिरी नोड मध्ये उभ्या राहत असलेल्या सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा करून थेट न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागण्याची तयारी उरण मधील सामाजिक संघटनेने सुरू केली आहे. निर्भीड शोध साठी घनश्याम कडू, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.